कनिष्ठ महाविद्यालयातील जे काही शिक्षक आता कार्यरत आहे जवळपास वीस वर्षापासून हे शिक्षक विना वेतन विद्यादानाचं पवित्र काम करत आहे आणि अजूनसुद्धा अनुदान जे आहे म्हणजे पूर्ण पगार या शिक्षकांना अजून सुरू झालेला नाही आहे फक्त आतापर्यंत तीन दोनशे तीनशेच्या वरती आंदोलनं करूनसुद्धा अजून देखील फक्त आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीही हातात भेटलेलं नाही आहे आणि यंत या संदर्भात मूल्यांकनसुद्धा झालेलं होतं आणि मूल्यांकन ऑनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर दोन हजार चौदामध्ये हे मूल्यांकन झालेलं होतं आणि अजूनसुद्धा जे वेतन आहे ते वेतन शिक्षकांना सुरू झालेलं नाही आहे कारण पवित्र पोर्टलवरती जसं वि, विनादयी तत्त्वाच्या पण काही जागा आहे शिक्षक भरतीमध्ये तर हा ही जी माहिती आता आपण बघणार आहोत तर पवित्र पोर्टलवरती ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होऊ शकतो का विना तत्व नेमकी काय आहे आणि काय कोणती माहिती मागवलेली आहे आणि कशा पद्धतीने टोटल या विना अडुदानित क्षेत्रामध्ये सध्या काम चालू आहे तर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी याच महिन्यात सुद्धा काही माहिती मागवलेली होती आता या पूर्वी दोन हजारपासून हे विना अनुदानित धोरण लागू झालेलं आहे आणि दोन हजारपासून शिक्षक हे विनावेतन काम करत आहे आता त्याच्यामध्ये बरेच शिक्षक जे आहे आता ते रिटायरमेंटला आलेले आहे अजूनसुद्धा वेतन सुरू झालेलं नाही आहे त्याच्यानंतर सुद्धा सभागृहामध्ये सांगितलेलं होतं का लवकरात लवकर दोन महिन्यामध्ये मा सर्व प्रशासकीय कामकाज पूर्ण करून मार्चमध्ये मा वेतन जे आहे हे सुरू क करण्यात येईल परंतु अजूनसुद्धा या विनानुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन काही सुरू झालेलं नाही आहे वेतनाच्या प्रतीक्षेत आहे कधी लवकर पेमेंट सुरू होत आहे कारण आता त्याच होत असताना एवढे वर्ष होऊन सुद्धा आत्तापर्यंत किती वेळेस माहिती मागवलेली असेल मग ती डेप्युटी डायरेक्टर लेवलवरती असेल जिल्हा परिषदेच्या लेवलवरती असेल डायरेक्टर लेवलच्या लेवपर्यंत ही माहिती मागवलेली असेल आत्तापर्यंत की असंख्य वेळा माहिती मागवलेली आहे आता त्याच्यानंतर याच महिन्यामध्ये एक माहिती मागवलेली होती आता परत याच महिन्यामध्ये परत दुसरी माहिती मागवलेली आहे नेमकी काय आहे ती कोणती माहिती कोणी मागवलेली आहे कोणाकडून मागवलेली आहे आता बऱ्याच वेळेस माहिती जी आहे ती वेगवेगळ्या लेवल वेगवेगळ्या स्तरावरून माहिती मागवली जाते परंतु त्या स्तरावरती जर माहिती नसेल तर ते पुन्हा जिल्हा परिषद असेल किंवा डायरेक्ट महाविद्यालय असेल उच्च माध्यमिक शाळा असतील त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय असेल यांना डायरेक्ट संपर्क करून वरून काही पण मेसेज पाठवून ही जी माहिती आहे ती माहिती मागवली जात असते तर यामध्ये म जो आहे शिक्षक विनाकारण भराटला जात आहे तर काय माहिती मागवलेली आहे आता आणि एकंदरीत कशा पद्धतीने ही माहिती जमा करायची कुणी माहिती जमा करायची आहे त्या संदर्भात सर्व एक पत्र आपण बघणार आहोत हे जे पत्र आहे हे पत्र दिनांक बावीस एप्रिल दोन हजार एकोणावीसचं पत्र आहे आणि हे पत्र शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी जारी केलेलं आहे आणि हे पत्र जे आहे हे कुणाला देण्यात आलेलं आहे तर हे पत्र प्रति विभागीय शिक्षण उपसंचालकांना हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि कोणते शिक्षण उपसंचालक आहे ते विभाग पण आपण बघणार आहोत मुंबई असेल पुणे कोल्हापूर लातूर नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर या विभागातील जे काही विभागीय शिक्षण उपसंचालक आहे यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर काय विषय आहे याचा तर विषय आहे उच्च माध्यमिक शाळा मूल्यांकन दोन हजार चौदा पंधरा जे दोन हजार चौदा पंधरामध्ये जे पंधरा मूल्यांकन झाले त्या संदर्भात पुढे काय सांगितलं आहे विषयामध्ये ते बघूयात आपण कायम विनोदय तत्वावर परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या वर्ग तुकड्या अनुदानास पात्र घोषित करण्याबाबत प्रस्ताव आता दोन हजार चौदा साली प्रस्ताव या आधी ऑनलाईन सर्व माहिती शाळांनी भरलेली आहे आता परत तेच प्रस्ताव परत मागायचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे आता दोन हजार एकोणावीस आलेलं आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस म्हणजे चार ते पाच वर्ष झाले अजून प्रस्तावांचंच काम जवळपास चालू आहे अशा पद्धतीने हे एकंदरीत सर्व कामकाज चाललेलं आहे त्याच्यामध्ये संदर्भ दिलेले आहे दोन हजार सव्वीस सहा दोन हजार अठराचं पत्र आहे चोवीस सात दोन हजार अठराचं एकोणतीस अकरा दोन हजार अठरा पंधरा बारा दोन हजार अठराचं मान्य आयुक्त शिक्षण यांचे पत्रचा संदर्भ त्याच्यात दिलेला आहे शासनपत्र क्रमांक <coughs> वीस 20 मार्च दोन हजार एकोणावीस तसेच या या कार्यालयाचं पत्र पंचवीस तीन दोन हजार एकोणावीस शासनपत्र क्रमांक चार एप्रिल दोन हजार एकोणावीस या कार्यालयाचं पत्र बारा चार दोन हजार एकोणावीस असं सगळं पत्रांचा भरपूर संदर्भ दिलेला आहे आता दोन हजार पंधरा साली आधी शिक्षकांनी किंवा शाळांनी कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन सर्व माहिती भरलेली आहे तरी अजून माहिती गोळा करायचं काम हे चाललेलं आहे नेमकी अनुदान द्यायचं आहे का द्यायचं नाही हेच नेमकी काही समजत नाही शिक्षकांना पण संभ्रम अवस्था सध्या निर्माण झालेली आहे आता नेमकी काय सांगितले पत्रामध्ये ती माहिती आपण बघणार आहोत तर उपरोक्त विषयाच्या संदर्भात शासनाकडे उच्च माध्यमिक शाळा मूल्यांकन दोन हजार चौदा पंधरा कायम विनावणी तत्वावर परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळेच्या वर्ग तुकड्या अनुदानास पात्र घोषित करण्याबाबत प्रस्ताव संदर्भात पत्रान्वय शासनाकडे सादर करण्यात आलेले आहे सदर प्रस्तावांवर शासनाचे उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन व चारचे पत्रान्वय विविध नमुत्यामध्ये नमुन्यामध्ये माहिती मागवलेली आहे म्हणजे या पत्रामध्ये पण उल्लेख केला आहे का आधी पण माहिती मागवलेली आहे या आधी पण दुसरा जो मुद्दा आहे या पत्रामधील तो बघूयात आता आपण आपल्या कार्यालयाने शाळा मूल्यांकन प्रस्ताव सादर करताना प्राप्त माहितीवरून यासोबत दिलेल्या प्रपत्रामध्ये संस्था उच्च माध्यमिक विद्यालय निहाय माहिती दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकोणावीसपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याबाबतची सॉफ्ट कॉपी आपल्या ईमेलवर यापूर्वीच पाठवण्यात आलेली आहे त्या पत्रामध्ये अंशता बदल करण्यात आलेला आहे अंशता बदल म्हणजे थोडा बदल परत केला आधी परत माहिती मागवली आता परत बदल केलेला आहे आता परत माहिती मागवत आहे बरं त्याची प्रत यासोबत पाठवण्यात येत आहे सदर बदल आपल्या सॉफ्ट कॉपीमध्ये करण्यात यावी आता याआधी माहिती मागवलेली होती माहिती गेली का गेली नाही ते शिक्षकांना माहिती नाही किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना माहिती नाही त्याच्यानंतर आता परत जी माहिती मागवली होती त्याच्यात परत अंशतः बदल करण्यात आला आहे आता परत माहिती मागवायचं काम हे जे आहे हे सुरू झालेलं आहे याचा अर्थ नियोजन हे आपल्याला समजत आहे किती आ, कशा पद्धतीचं नियोजन आहे हे यातून अत्यंत चांगल्या पद्धतीने स्पष्ट होत आहे दोन हजार चौदा साली मूल्यांकन झालेलं आहे आणि अजून दोन हजार चौदा म्हणजे आता किती वर्ष झाले मजा तुम्ही दोन हजार एकोणावीसपर्यंत किती वर्ष आहे तर अजूनसुद्धा हे पत्र पाठवलं आहे माहिती मागवली परत परत अंशता बदल केला त्याच्यामध्ये आणि परत आता माहिती मागवलेली आहे असं कधी एकदाचं म्हणजे शिक्षकही अशा संभ्रमावस्थेमध्ये आहेत की त्यांना अनुदान भेटते की भेटत नाही अशा संभ्रम अवस्थेमध्ये आहे किमान अनुदान द्यायचं नसेल तर तसंही स्पष्ट सांगितलं तर समोरच्याना पण क्लिअर कट होतं की अनुदान आपल्याला भेटणार नाही यांच्याकडून मग त्यानंतर पुढचे पण मार्ग उपलब्ध होत असतात पण नेमकी माहिती मागवायचं काम सध्या एकंदरीत चालू आहे या परत काय पुढं आणखी पण आहे भरपूर या पत्रामध्ये या पत्रामध्ये आता पुढं काय सांगितले ते आपण माहिती बघणार आहोत या कार्यालयाचे असेही निदर्शनास आलेले आहे की सदर माहिती आपण उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडून नव्याने मागविण्यात येत असल्याचे मोबाईल ग्रुपवरून दिसत दिसून येत आहे आपणास सूचित करण्यात येते की आपण उच्च माध्यमिक शाळा मूल्यांकन दोन हजार चौदा पंधराचे प्रस्ताव सादर करताना जी माहिती मूल्यांकनावेळी वेळी सादर केलेली आहे त्यावरूनच माहिती सादर करायची आहे आपण नव्याने माहिती संकलित करून सादर केल्यास आपण यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावातील माहिती व आपण आता सादर करण्यात येणाऱ्या माहितीमध्ये तफावत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे ये वाक्य मी परत वाचून दाखवतोय तफावत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही पुढं बघूयात आपण या वाक्याचा अर्थ काय होतोय तो त्यामुळे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांकडून नव्याने माहिती मागवण्यात येऊ नये हे वाक्य परत सांगतो मी तुम्हाला त्यामुळे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांकडून नव्याने माहिती मागवण्यात येऊ नये कार्यालयात उपलब्ध असलेल्या माहितीवरूनच सादर करण्यात यावी म्हणजे या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे का त्यांना जे कोणी असतील त्यांना ग्रुपवरती मोबाईलच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती त्यांना असं समजलं की जे काही खालचे जे काही इतर विभाग असतील त्या विभागांनी कनिष्ठ महाविद्यालयांकडून उच्च माध्यमिक शाळांकडून परत नव्याने माहिती मागवलेली आहे तर आता वरिष्ठ जो विभाग असेल शिक्षण क्षेत्रातील तो आता त्यांनी परत व्हॉट्सॲपवरती किंवा इतर ग्रुपवरती मोबाईलवरती माहिती पाहिली आणि ते आता परत म्हणताय का खालचे जे काही कनिष्ठ महाविद्यालय असेल उच्च माध्यमिक शाळा असेल यांच्याकडून नव्याने परत माहिती मागू नका दोन हजार चौदा पंधराला जे प्रस्ताव सादर केलेले आहे मूल्यांकनाच्या वेळी त्या माहितीमध्ये आत्तापर्यंत जर माहिती नव्याने जमा केली त्याच्यात पुन्हा तफावत येऊ शकते आणि पुन्हा मूल्यांकनाचं जे काम आहे ते पुन्हा लांबणीवरती पडू शकतं म्हणजेच अनुदानापासून शिक्षक वंचित शंभर टक्के राहू शकतो असं याच्यातून अर्थ हा निघत आहे आणि त्या या पत्रामध्ये आणखी परत काय पुढं म्हटलेलं आहे का माहितीमध्ये तफावत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाद्यालयांकडून नव्याने माहिती आपण मागविण्यात येऊ नये म्हणजे तुम्ही परत मागवू नका असं वरिष्ठ लेवलचे जे विभाग आहे ते खालच्या विभागांना सांगतात आता खालच्या विभागाचे पुन्हा खालच्या विभागांना काहीतरी माहिती मागवायला सांगणार आणि खालचे विभाग परत कनिष्ठ महाविद्यालयीन शाळांना पुन्हा माहिती मागवायला सांगणार याच्यामुळे याच्यामुळं काय होतंय का यामध्ये जे शिक्षक असतील किंवा जे क कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी असतील इतर प्रशासकीय यांची स सारखी जी काही माहिती घेऊन जाण्याची आहे हे माहिती जमा करायचंच काम फक्त सध्या एकंदरीत चालू आहे अनुदान मिळण्याच्या नावाखाली आणखी काय पुढं या कार्यालयामध्ये उपलब्ध म्हणजे यांनी परत पत्रामध्ये असंही सांगितलं आहे की आपल्याकडे जी माहिती उपलब्ध असेल या माहितीवरूनच ती माहिती सादर करावी असं या पत्रामध्ये सांगितलं आहे म्हणजे वरिष्ठ जे काही शिक्षण विभाग आहे त्यांनी सांगितलं आहे की आपल्याकडं जो जी काही माहिती असेल या खालच्या जो काही शिक्षण विभागातील त्यांना सांगितलं की तुमच्याकडे जी माहिती असेल त्यांनी त्या माहितीवरूनच तुम्ही ही माहिती लवकरात लवकर सादर करायची आता ते सादर करता का नाही सादर करत हाही संशोधनाचाच भाग होणार आहे कारण आता दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणावीस उजळलेला आहे अजून किती वर्ष जात आहे या शिक्षकांचे असाही प्रश्न यामध्ये निर्माण होत आहे तर पुढं काय सांगितलं आहे पत्रामध्ये ते परतपत्र बघूयात आपण तसेच प्रपत्राचे शेवटच्या पानावर पानावर शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक शाळा मूल्यांकन दोन हजार चौदा पंधरानुसार केलेल्या मूल्यांकनाप्रमाणेच उपरोक्त माहिती दिलेली आहे ही प्रत्यक्ष तपासून खात्री करून सादर करण्यात आलेली आहे यामध्ये चुकीची माहिती आढळून आल्यास त्यास मी स्वतः जबाबदार राहील असे हमीपत्रसुद्धा सादर करावायचे आहे त्यामुळे क सादर करावयाची माहिती काळजीपूर्वक तयार करून सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपीमध्ये विहित मुदतीत सादर करण्यात यावी असं स्पष्टपणे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे हे जे पत्र आहे हे पत्र जवळपास बावीस चार दोन हजार एकोणावीसचं पत्र आहे आणि याचा जाव क्रमांक शिक्षण संचालक कार्यालयातून हे पत्र बाहेर पडलेलं आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे जाव क्रमांक याचा आहे उच्च माध्यमिक दोनशे त्रेचाळीस स्लॅश मूल्यांकन स्लॅश दोनशे एकोणावीस बत्तीस चोवीस असा त्याचा आऊटवर्ड नंबर आहे आणि हे पत्र बऱ्याच शिक्षकांकडं पण असेल आणि जवळपास याआधी पण माहिती मागवलेली होती ती वीस ते एकवीस कॉलममध्ये मा ती माहिती मागवलेली होती आता परत दोन कॉलम त्याच्यामध्ये ॲड झालेले पंचवीस कॉलममध्ये मा ही माहिती मागवलेली आहे परंतु काय होतं यामध्ये एकंदरीत शिक्षण विभागातील जे नियोजन आहे ते नियोजन निश्चितच सर्वांना पाहायला भेटत आहे आणि त्यामध्ये फक्त माहिती मागवायचं सध्या अत्यंत चांगल्या पद्धतीने जोरदार काम चालू आहे आणि नेमकी आता शिक्षकांना पण प्रश्न पडला आहे की दोन हजार चौदा साली ऑनलाईन मूल्यांकन केलेलं आहे ऑनलाईन सर्व माहिती आहे त्याचं मार्क पण भेटलेलं आहे आणि तरी देखील आता माहिती मागवायचं काम दोन हजार एकोणावीस साली परत सुरू झालेलं आहे म्हणजे बे एक बे परत दोन हजार एकोणावीसपासून सुरू झालेलं आहे आता अनुदान भेटणार आहे का भेटणार नाही असा प्रश्न शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर नेमकी काय होतं आहे त्याचा अपडेट आपण याच पद्धतीने अशा शिक्षण क्षेत्रातील विविध ज्या घडामोडी होत आहे त्या सर्वांची माहिती आपण सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी बघणारच आहोत धन्यवाद